दंडवत प्रणाम। आज आम्ही श्री क्षेत्र खामगाव तालुका गेवराय जिल्हा बीड या तीर्थस्थान वंदनाला चाललेलो आहे। जालना बीड रोडपासून साधारणपणे 1 ते 1.5 किलोमीटर आणि गेवराईपासून 11 किलोमीटर असलेलं हे खामगाव तीर्थक्षेत्र आहे। त्या ठिकाणचं दर्शन आपण घेणार आहोत, सोबतच लीळाही तुम्ही सर्वजण ऐकणार आहात। दंडवत प्रणाम। श्री क्षेत्र खामगाव बीड जिल्ह्यातल्या या स्थानाला स्थानवंदन करायला आलेले। या ठिकाणी स्वामींना आसन आणि पहुड उपहूड झालेलं आहे। आपण त्या स्थानाचं दर्शन घेऊया। धन्यवाद। जसं मी नेहमी सांगत असतो की स्थान दर्शन करताना अगोदर त्या ठिकाणची लीळा वाचायची असते आणि ती लीळा वाचल्यानंतर स्थानवंदन करताना ती लीळा आठवायची सुद्धा असते। ही लीळा आहे या खामगावाची गावाची। कोसावी खांबगव्हाणासी बिजे केली, धाबा पहुडू झाला, उपहुडू झाला तव डोणी नरी गेली, मग गोसावी असती ते तर आरोगण झाली, गुळळा बिळा झाला सर्वज्ञ म्हटली बटिका जा, डोणी रिगत पहा उपाध्य गेली, ते टेकावरी बैसोनी डोणी रिगत पाहत होते, डोणी रिगाली ही तुलेनी सांगो आले, गोसाव्या पुढा सांगितले, गोसावी विजय केली, गोसावी डोणी बैसले, पायसे भक्तजने बैसले, डोणी तेही आवलिली मध्ये पातली आणि तेही तागा लावणी मध्ये डोणी थिर केली, ऐसी कळा गोसाव्यासी दाखला, पैलाडी डोणी गेली गोसावी उतरिली, अवघी भक्तजीने उतरली, मग गोसावी बाईसा पासील पुढ वाटवा, आपलेने श्रीकडे तयाची ओटीएसी झाडून घातला, तयाची म्हणजे जो डोणी आवलणारा नावाडी आहे त्यांच्या। यातलं तुम्हाला काय काय नाही समजलं ते कमेंटमध्ये विचारा। नमस्कार, एक खांब आहे पूर्ण या ठिकाणी। या स्थानाला या भागामध्ये खामतीर्थ असं म्हणतात।